किसी नामुमकिन सी बात को मुमकिन करके दिखा। खुद पहचान लेगा तुझे जमाना, तू भीड़ से अलग चल कर दिखा। हे असं मी का म्हटलंय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला जो मनुष्य टू शिफ्ट मन म्हणून ओळखला जातो ना, त्या माणसाकडे जावं लागेल। हा टू शिफ्ट मन हा काय प्रकार आहे? आपल्याला माहित असत की जनरली 8-8 तासांच्या अशा 3 शिफ्ट्स असतात, आणि जो मनुष्य अशा 2 शिफ्ट्स मध्ये काम करतो म्हणजेच 8+8 असे 16 तास काम करतो, त्याला टू शिफ्ट मन असं म्हटलं जातं। आणि टू शिफ्ट मन म्हणून कुणाला ओळखलं जातं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। पण ह्या टू शिफ्ट मनच्या आयुष्यात डोकवताना आपल्याला थेट त्याच्या बालपणामध्ये जावं लागेल। हा एक छोटासा मुलगा रेल्वेमध्ये तो वृत्तपत्र विकण्याचं काम करायचा, आणि एकदा असंच झालं त्याच्या हातामध्ये वर्तमानपत्रांचा गठ्ठा होता। कदाचित त्या दिवशी त्याला रेल्वे पकडण्यामध्ये थोडा वेळ झाला, कारण रेल्वे ऑलरेडी सुरू होती, हा अजूनही प्लॅटफॉर्मवरच होता। त्याच्या हातामध्ये वृत्तपत्रांचा गठ्ठा होता, दोन्ही हात त्या वर्तमानपत्रांमध्ये गुंतलेले होते, आणि ट्रेन तर सुरू झालेली होती। आता चढायचं कसं हा मोठाच प्रश्न त्याला पडला। पण त्याचा हा प्रश्न रेल्वे मधल्या एका माणसानं सोडवला, त्यानं सरळ त्याच्या 2 कानांना धरून वर उचलून रेल्वे मध्ये घेतलं। या मुलाला रेल्वे मिळाली खरी, पण त्यासाठी कायमच्या बहिरेपणाची किंमत त्याला चुकवावी लागली। पण तरीही हा मुलगा खुश होता, उलट तो असं म्हणत होता की माझ्या बहिरेपणामुळे लोक माझ्याशी खूप कमी बोलतात, त्यांच्या जेव्हा लक्षात येतं की मला ऐकू येत नाही तेव्हा ते स्वतःच व्यवस्थित माझ्याशी बोलणं बंद करतात, आणि त्याच्यामुळे मी माझ्या कामांमध्ये व्यवस्थित लक्ष देऊ शकतो। वृत्तपत्र विकणारा हा छोटासा मुलगा असं काय काम करत होता बरं ज्यासाठी त्याला एकाग्रतेची गरज होती, आणि लोकांनी आपल्याला डिस्टर्ब करू नये असंच त्याला खूप वाटत होतं? कारण या छोट्या मुलानं रेल्वेलाच आपली विज्ञानाची प्रयोगशाळा बनवलेली होती, आणि वृत्तपत्र विकल्यानंतर जो फावला वेळ मिळतो त्या फावल्या वेळेमध्ये हा मुलगा रेल्वेमध्येच सायन्सचे वेगळे वेगळे प्रयोग करून पाहत असे, आणि म्हणूनच या प्रयोग करण्यामध्ये आता त्याला फारसं कोणी अडथळा करत नव्हतं। यस, मी कुणाबद्दल बोलते आहे हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल। मी बोलत आहे थॉमस अल्वा एडिसन यांच्या बद्दल, ज्यांच्या नावावर 1095 एवढे पेटंट्स आहेत, आणि ज्यांच्या बद्दल आपण सगळेच जण फार व्यवस्थितरित्या जाणतो। बहिरेपणा त्यांना आला म्हणून त्यांच्या आयुष्यात काहीही कमतरता आली नाही, उलट त्याचाही त्यांनी फायदा झाला असं सांगितलं। आपत्तीचं रूपांतर इष्टापत्तीमध्ये करणं हे कदाचित असंच म्हणत असावेत, आणि हो या आपत्तीचं रूपांतर त्या मुलाच्या बाबतीमध्ये इष्टापत्तीमध्ये त्याच्या कोचनं कसं केलं हे सुद्धा मी तुम्हाला सांगावं लागेलच। हा कोच जो होता त्याच्याकडे जेव्हा हा विद्यार्थी आला, मला जुदो शिकायचं आहे, अनेक जणांनी मला नाकारलंय, पण किमान तुम्ही तरी मला जुदो शिकवा असं म्हणत जेव्हा तो मुलगा त्या कोचकडे आला, कोचने त्याच्याकडे क्षणभर बघितलं। कोचच्या लक्षात आलं की बाकीच्या सगळ्या कोचनी याला का नाकारलंय, कारण त्या मुलाला डावा हात नव्हताच आणि त्याला जुदो शिकण्याची अगदी जबरदस्त इच्छा होती। पण कोचनं सांगितलं हरकत नाही, आम्ही तुला जुदो शिकवेन, काहीही अडचण नाही। आणि मग या कोचनं त्याला ट्रेनिंग द्यायला, कोचिंग करायला सुरुवात केली। जेव्हा जुदोच्या चॅम्पियनशिपची स्पर्धा सुरू झाली तेव्हा बाकीच्या सगळ्या कोचेसना ह्या मुलाकडे पाहून असं वाटलं, अरे रे पहिल्याच फेरीमध्ये हा बिचारा मुलगा हरणार, हा मुलगा या स्पर्धेत उतरलाच का? कोणत्या मूर्ख माणसानं ह्याला कोचिंग दिलंय आणि सल्ला पण दिला की तू ह्या स्पर्धेमध्ये उतर म्हणून? सगळेजण आपापसामध्ये बोलत असतानाच लक्षात यायला लागलं की हा डावा हात नसणारा मुलगा एक एक फेरी जिंकत अंतिम फेरीमध्ये पोहोचला सुद्धा, आणि अंतिम फेरीमध्येही तो जिंकलाच, त्याला चॅम्पियनशिप मिळाली। जेव्हा त्याला पारितोषिक स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर बोलवण्यात आलं तेव्हा त्यानं अतिशय सन्मानानं आपल्या कोचला सुद्धा निमंत्रित करावं अशी व्यासपीठावरच्या सगळ्यांना विनंती केली, आणि हे कोच सुद्धा व्यासपीठावर आले। सगळ्यांनीच इच्छा प्रदर्शित केली की हा असा डावा हात नसणारा मुलगा
या जुदो मध्ये जिंकला कसा आणि तुम्ही त्याला कोचिंग कशा अर्थाने दिलेत हे तुम्ही दोन तीन वाक्यांमध्ये तरी आम्हाला सांगावं. तेव्हा हा कोच जेव्हा बोलत होता ना, तेव्हा त्यानं सांगताना सुरुवात अशी केली होती, मला माहित आहे की तुम्ही सर्वजण या मुलाला डावा हात नाही हे बघत आहात आणि म्हणून तुम्हाला सुरुवातीपासून असं वाटत होतं की हा मुलगा जुदो मध्ये काहीही करू शकत नाही. पण हा मुलगा जेव्हा कोचिंग साठी माझ्याकडे आला तेव्हा मी असा विचार केला की अरे या मुलाला उजवा हात आहे आणि काय नाही यापेक्षा मी काय आहे याचा विचार केला आणि उजवा हात आहे हे लक्षात घेऊन मी त्याला अशा पद्धतीचे सगळे टेक्निक्स शिकवले की ज्याला काउंटर अटॅक करायचा असेल तर त्याला डावा हात असणंच गरजेचं होतं. आणि म्हणून हा अटॅक तर करत गेला पण त्या अटॅकचे काउंटर अटॅक डावा हात असणं गरजेचे असणारे होते, अर्थातच याला डावा हात नव्हता म्हणून काउंटर अटॅक कुणाला करता आलाच नाही आणि अशा रीतीने तो इथपर्यंत पोहोचू शकता. म्हणूनच तर मी म्हणते आपल्याकडे काय नाही यापेक्षा काय आहे हे महत्वाचं आहे. आणि खरं तर आता मी बघते आहे की ह्या जागतिक अपंग दिनाच्या निमित्तानं एवढे सगळे आहात आपण इथे, यामध्येच बरेच सारे लोक ज्यांचे इंद्रिय परफेक्ट आहेत, सगळेच्या सगळे इंद्रिय व्यवस्थित आहेत असेही काही जण आहेत, व्यासपीठावर सुद्धा असे काही जण आहेत. आणि त्या सगळ्यांना मी एक अवश्य बाब सांगू इच्छिते जी आपण अधिकात अधिक लोकांपर्यंत नेली पाहिजे, विशेषतः मुलांपर्यंत तर नेलीच पाहिजे. मुलं म्हणजे मुलं मुली, पण विद्यार्थी किंवा कमी वयाचे या अर्थानं मी म्हणत आहे. आपण आपल्या बऱ्याच इंद्रियांना ब्लॉक करण्याचं काम करतोय बरं का. म्हणजे बघा, मला आठवतं माझ्या लहानपणी जेव्हा घरामध्येही बसलेली असेल किंवा कुठे असेल तेव्हा दूरवर नजर पाहिजे फिरवली की अगदी आकाश दिसायचं, रात्री जे चंद्र दिसायचे, तारे दिसायचे, दूरवर नजर गेली की कुठलं तरी अतिशय दूरवरचं काहीतरी दिसायचं. पण आता मात्र लगेच आपण थोड्याशाही अंतरावर पाहण्याचा प्रयत्न केला की लगेच तिथे दुसरी इमारत असते आणि आपली आय साईट ब्लॉक होऊन जाते. इतकंच कशाला, आपण सतत कानामध्ये सुद्धा असे इन्स्ट्रुमेंट्स लावून ठेवतो की बाहेरच आपल्याला काही ऐकू येतच नाही, जे आपल्याला ऐकायचं आहे तेवढंच फक्त आपण ऐकण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून कानोसा घेणं ज्याला म्हणतात, किंवा अगदी दूरवर काहीतरी घडलं, खुट्ट वाजलं आणि लगेच आपलं लक्ष वेधलं जाणं, हे जे म्हणतात ना, त्याचाही तसा वापर करणं आपण सोडून दिलेलं आहे. म्हणून मला हेच तर सांगावंसं वाटतं की ज्यांना इंद्रिय सर्व आहेत त्यांनी आपल्या इंद्रियांचा व्यवस्थित रित्या वापर करण्याची पुन्हा एकदा सुरुवात केली पाहिजे आणि जाणीवपूर्वक प्रत्येक इंद्रियाचा आपण वापर करतोय का हे सुद्धा अवश्य बघितलं पाहिजेच. माझ्या हेही लक्षात येत आहे की खरंच एखादा अवयव जर नाही, अस्तित्वात नाही किंवा काही दुर्दैवानं तो अवयव गमावला गेला आहे असं जर असेल तर परमेश्वर एक गोष्ट मात्र नक्की करतो की त्या व्यक्तीचा दुसरा कोणता तरी अवयव अतिशय चांगल्या पद्धतीने तयार झालेला असतो किंवा त्याची त्या इंद्रियाची शक्ती खूप जास्त वाढलेली असते. म्हणजे आपल्याला आठवत असेल हेलन केलरचं उदाहरण. हेलन केलर, तिला दिसत नव्हतं, ऐकू येत नव्हतं, बोलताही येत नव्हतं, तिन्ही प्रकारच्या अत्यंत महत्वाच्या इंद्रियांना तिनं गमावलेलं होतं किंवा ती इंद्रिय तिला नव्हतीच. पण तरी सुद्धा तिची शिक्षिका सुलेवान ही जी होती तिनं इतक्या चांगल्या पद्धतीनं तिला ट्रेन केलं, स्पर्शेंद्रियाचा वापर केला. मी म्हणते ना की जे आहे त्याचा खूप जास्त चांगल्या पद्धतीने आपण वापर करू शकतो. सो पाण्याचा थेंब हातावर टाकायचा आणि हातावर वॉटर हे अल्फाबेट्स लिहायचे अशा पद्धतीनं फुल डिव्होशननं तिनं हेलन केलरला घडवलं आणि हेलन केलर केवढी मोठी झाली, तिचं कर्तृत्व बाकीच्यासाठीही केवढं महत्वाचं ठरलं हे आपण जाणतोच. खरंच म्हणजे शिक्षिकेचा विषय निघाला, इथे काही शिक्षकही मला दिसत आहेत, त्याच्यामुळे आवर्जून मला सांगावंसं वाटतं की उसेन बोल्टनेही स्वतःच्या शिक्षिकेला श्रेय दिलं होतं आपल्या यशाचं. हेलन केलर तर घडलीच त्या शिक्षिकेमुळे. डॉक्टर APJ कलाम सुद्धा म्हणायचे की लोकांनी मला शिक्षक म्हणून ओळखणं मला आवडेल. आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी तर स्वतःचा जन्मदिवस हाच शिक्षक दिन केला. आणि हो, जसा आपण शिक्षक दिन साजरा करतो ना, तसं आजचं हे जे औचित्य आहे 3 डिसेंबर जागतिक अपंग दिन
तर हा अपंग दिन का साजरा केला जातो, किंबहुना कोणत्याही प्रकारचा दिन का साजरा केला जातो याचाही जेव्हा मी विचार करते तेव्हा लक्षात असं येतं की त्या निमित्तानं एकंदरीतच आतापर्यंतचा मागोवा घेणं आणि भविष्यातले काही ध्येय ठरवणं यासाठी हे दिन कदाचित आयोजित करण्यात आलेले असतात. आपल्याला माहित आहेच की संयुक्त राष्ट्र संघटनेनं 1983 ते 1992 हा 10 वर्षांचा कालावधी अपंग दशक म्हणून, अपंगत्वाबद्दलचं त्यासाठी वाहून घेतलेलं दशक म्हणून जाहीर केलं. आणि 1992 पासूनच 3 डिसेंबर हा संयुक्त राष्ट्र संघटनेनं सांगितल्यानुसार जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्तानं सिंहावलोकन करत असताना या सर्व अपंग व्यक्तींना काय काय अडचणी भेडसावतात, कोणत्या अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्यावर आपण कशा रीतीने सोल्युशन काढू शकतो हे बघणं तर महत्वाचं आहेच. त्यासोबतच काही अशाही व्यक्ती असतात ज्यांनी त्यांच्या अपंगत्वावर मात करून बरंच काही अचीव केलेलं असतं, त्याही गोष्टींचा त्याही व्यक्तींचा सत्कार करणं जेणेकरून इतरांनाही प्रेरणा मिळेल हा सुद्धा त्याचा हेतू नक्कीच असतो. खरंच कोणतीही कारण अशी नसतात ज्यामुळे आपली प्रगती आपण थांबवून ठेवू शकतो. आपल्याला माहित आहेच वेगळ्या वेगळ्या पद्धतीची उदाहरणं देता येतात. वयामुळे आपली प्रगती थांबू शकते का? अजिबात नाही. वयाच्या 62व्या वर्षी लताबाईकर हे मॅरेथॉन धावल्या. केबीसी ची स्थापना वयाच्या 60व्या वर्षी करण्यात आलेली होती. बरं, घरात लहान वयामध्ये घराची जबाबदारी आपल्या अंगावर पडली म्हणून आपली प्रगती थांबू शकते का? अजिबात नाही. लता मंगेशकर यांच्यावर अगदी लहान वयामध्ये घराची जबाबदारी पडलेली होती पण तरी सुद्धा त्यांना कुणीही थांबवू शकलं नाही. अलेक्झांडर ग्रॅहम बेल, जॉर्ज वॉशिंग्टन यांना लिसनिंग डिसएबिलिटी होती पण तरी सुद्धा त्यांच्या कर्तृत्वामध्ये काही फरक पडला का? अजिबातच नाही. वॉल्ट डिस्ने यांना नर्वस ब्रेकडाऊन होता तरी सुद्धा त्यांनी कर्तृत्वामध्ये केवढी मजल गाठलेली आहे आपल्याला माहित आहे. अगदी आणखी काही जर उदाहरण सांगायची झाली तर अरुणिमा सिन्हा जिनं फार वाईट पद्धतीमध्ये फार वाईट परिस्थितीमध्ये आपला पाय गमावला, तिनं सुद्धा आपल्या आयुष्याचं एम ठरवलं की मला एव्हरेस्ट चढायचं आहे आणि तिनं एव्हरेस्ट सर केलं सुद्धा. ती जगातली पहिली अपंग व्यक्ती ठरली जिनं हे एव्हरेस्ट सर केलं. विंकटेश मेहता त्यांना दिसत नव्हतं पण ते लेखक झाले. सुधा चंद्रन तिनेही आपले पाय गमावले, ती नर्तकी झाली. वेगवेगळ्या मालिकांमधून सुद्धा आपण त्यांना बघतो. एवढी सगळी उदाहरणं देत असताना मी आणखी 2 उदाहरणं महत्वाची देईन. निक म्युजिसेक ज्यांना जन्मतःच खांद्यापासून हात नव्हते, मांड्यांपासून खाली पाय नव्हते, ते सुद्धा आता जगभर फिरतात आणि इतरांना मोटिवेट करतात. आयुष्य किती सुंदर आहे आणि किती चांगल्या रीतीने आपण जगू शकतो हे ते इतरांना सांगतात. आणि आता फक्त एक शेवटचं नाव घेतलं ना की बाकीची उदाहरणं सुद्धा देण्याची गरज नाही हे तुमच्याही लक्षात येईल. स्टीफन हॉकिंग. फक्त डोळ्यांची हालचाल करणंच त्यांना शक्य होतं, बाकी संपूर्ण शरीर त्यांचं पॅरालाइज झालेलं होतं. तरी सुद्धा या स्टीफन हॉकिंग यांनी जगासाठी केवढं मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामुळेच तर परिस्थिती कशीही असली, अपंगत्व जरी दुर्दैवानं आलेलं असलं तरी सुद्धा आपण कर्तृत्व गाजवू शकतो आणि अजिबात हिंमत न हारता जे आपल्याला करायचं असेल ते करू शकतोच. हेच तर ही सगळी उदाहरणं आपल्याला दाखवून देतात. आपल्याला माहित असेलच स्वामी विवेकानंदांना कोणीतरी असंच विचारलं होतं की काय गमावणं हे सगळ्यात वाईट आहे, तेव्हा त्यांनी हेच उत्तर दिलं होतं. वो उम्मीद खोना जिसके बल पर आपको सब कुछ वापस पा सकते हो जो आपने खोया है. म्हणूनच आपली आशा, आपली अपेक्षा, आपलं ध्येय नेहमी लक्षात असू द्या आणि आपली उम्मीद, आपली आशा जर आपण कायम ठेवली तर डेफिनेटली आपल्याला जे गाठायचं असेल त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतोच. त्या एका छोट्या मुलाचं उदाहरण मी तुम्हाला अवश्य देईन. या छोट्या मुलानं दिवे लावले आणि तो संध्याकाळी खेळण्यासाठी बाहेर निघून गेला. या दिव्यांची आपापसामध्ये चर्चा सुरू होती. एक दिवा म्हणाला, मी जगामध्ये शांततेचं किती महत्व आहे हे सांगण्याचा खूप प्रयत्न करतो पण जगामध्ये शांतता नांदतच नाही, मी असून नसून काही उपयोग नाही, मी माझा विझून जातो. तो विझून गेला.
दुसराही त्याच्या पाठोपाठ विझला, तिसऱ्यानंही असंच काही सांगितलं तोही विझला, आणि चौथा दिवा विझला. हे सगळे दिवे वेगवेगळी कारण सांगून विझत असताना एक दिवा मात्र होता जो सारखं त्यांना सांगत होता की विझून जाऊ नका, आपली आशा कायम ठेवली पाहिजे, आणि खरंच आता जरी काही वाईट घडत असलं तरी सुद्धा भविष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडण्याची खात्री आपण स्वतःशी बाळगली पाहिजे, आणि त्यामुळेच तुम्ही विझू नका हे परोपरीनं तो सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण बाकीच्या दिव्यांना मात्र ते ऐकायचं नव्हतं आणि तो प्रत्येक दिवा विझला होता. हा एक दिवा मात्र सतत तेवत होता. आणि बाहेरून खेळणं संपल्यानंतर हा मुलगा आला, त्यानं पाहिलं की एकच दिवा तेवत आहे, बाकीचे सगळे दिवे विझलेले आहेत. त्यानं काय केलं असावं, त्यानं हा दिवा घेतला आणि पहिला दिवा पेटवला, दुसरा पेटवला, तिसरा आणि चौथाही पेटवला. शांती, उत्साह, हिम्मत, धैर्य हे सगळे दिवे पुन्हा तेवते झाले. कारण ज्या दिव्यानं त्यांना पुन्हा एकदा प्रकाश दिला तो दिवा होता आशेचा. म्हणूनच आयुष्यातला आपला आशेचा दिवा नेहमी तेवत ठेवणं गरजेचं आहे. हा आशेचा दिवा जर आपण व्यवस्थित ठेवला ना, तर खरंच आपण काय गमावलं याच्यापेक्षा आपल्याकडे काय आहे हे आपण बघू शकतो. तुम्हाला त्या माणसाचं उदाहरण माहित आहे का? तो अतिशय गरीब मनुष्य होता, एक छोटीशी झोपडी त्याची होती, सगळे बाकीचे श्रीमंतांचे मोठमोठे घर होते, आणि त्या घरांच्या थोडस पुढे त्याची एक छोटीशी ती दारिद्र्य उघडपणे सांगणारी झोपडी सुद्धा होती. एकदा असं झालं, या एका मोठ्या घराला, या श्रीमंताच्या घराला एवढी मोठी आग लागली, ते घर जळून पूर्ण भस्मसात झालं. ती आग एवढी मोठी होती की आग पसरत त्या झोपडी पर्यंत गेली आणि झोपडी सुद्धा जळून खाक झाली. जेव्हा सगळी गर्दी तिथे जमली, त्या गर्दीमध्ये हा श्रीमंत मनुष्यही होता ज्याचं एवढं मोठं घर जळालं होतं, आणि हा दरिद्री मनुष्य, गरीब मनुष्य सुद्धा होतं, त्याची ती छोटीशी झोपडी सुद्धा जळून खाक झाली होती. अशा वेळेस हे काही आग पाहिल्यानंतर, सगळं काही जळून खाक झालंय हे पाहिल्यानंतर, हा श्रीमंत मनुष्य धाय मुकलून रडू लागला. माझं एवढं मोठं घर, एवढी संपत्ती, एवढं सगळं तिथे होत, सगळं जळून खाक झालं म्हणत जोरात रडू लागला. पण त्याच वेळेस हा गरीब मनुष्य मात्र स्वतःशीच हसत होता, त्याच्या चेहऱ्यावर स्माईल होत. बाकीच्या लोकांना असं वाटलं की आपली झोपडी खराब झाली, जळून गेली, आपलं अस्तित्व. त्याच्या झोपडीमध्ये जे काही त्याचं होतं ते सगळं जळालेलं होतं. आता ह्या श्रीमंत मनुष्याचं तरी बँकेत काही पैसे, सोनं नाणं असेल, किंवा आणखी दुसरीकडे त्याने इन्व्हेस्टमेंट केलेले असतील, दुसरीकडे त्याची स्थावर मालमत्ता सुद्धा असेल, पण तरी या गरीबाकडे मात्र काहीही असणार नाही याची सगळ्यांना खात्री होती. आणि असं असतानाही झोपडी जळून खाक झाल्यावरही हा मनुष्य स्मित करतो आहे बघितल्यावर, लोकांची आपापसात चर्चा सुरू झाली की कदाचित त्याला एवढं सगळं पाहिल्यानंतर वेड लागलं असावं, आता आपल्या अस्तित्वाला अर्थ नाही हे वाटून वेळाच्या भावनेमध्ये तो कदाचित गेलेला असावा. कोणीतरी त्याला विचारलंच की बाबा रे, तुझी झोपडी होतं नव्हतं, ते सगळं जळून खाक झालंय, आणि तू असा स्मित कसा करू शकतोस, असा हसू कसा शकतोस? तेव्हा त्यानं सांगितलं की मनोमन मी परमेश्वराचे आभार मानत हसतो आहे की हे परमेश्वरा, बरं झालं जेव्हा त्या झोपडीला आग लागली तेव्हा त्या झोपडीमध्ये मी नव्हतो, माझा जीव वाचला. भलेही झोपडी जळाली असेल तरी मी वाचलेलो असल्यामुळे अशी झोपडी मी पुन्हा निर्माण करू शकतो ना. बघा, दृष्टिकोनातला फरक असाही असतो. म्हणूनच तर मी म्हणाले की आपण जे गमावलं आहे त्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण अजूनही काय करू शकतो, आपल्याकडे या क्षणी सुद्धा काय आहे याचा जर आपण विचार केला, तर डेफिनेटली आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतच एवढा मोठा फरक पडतो की आपलं आयुष्य पुन्हा एकदा सुखासमाधानानं आपण जगू शकतो. आता लोकांचंही तुम्हाला सांगते ना, म्हणजे मी जे म्हणत आहे ना की सुखासमाधानानं आपल्याला जगायचं असतं, तेव्हा हे असं जगत असताना बाकीचे लोक काही अशाही पद्धतीनं बोलतात, त्यांचं बोलणं ही कानाच्या मागे टाकणं किंवा कानाच्या आतमध्ये जाऊच न देणं शक्य करण्याची कला सुद्धा आपल्याला अवगत असली पाहिजे. आता बघा, मी कितीदा तरी ऑब्झर्व केलंय, तुम्ही सुद्धा कदाचित तसं ऑब्झर्व केलेलं असेल,
एखादा पेशंट ऍडमिट असतो, दवाखान्यामध्ये असतो आणि त्याला भेटायला त्याचे नातेवाईक, मित्र परिवार आणखी ओळखीचे काही लोक त्याला भेटायला जातात. आणि अशा वेळेस काही लोक तर हा मनुष्य ज्या आजारानं त्रस्त आहे, ज्या आजारानं त्याला ग्रासलेलं आहे, त्या मनुष्याजवळ जातात, त्याला भेटायला जातात, त्याला सहानुभूती दाखवायला जातात आणि तिथे अशाच आजारामुळे आणखी कुणाकुणाला कोणते कोणते कॉम्प्लिकेशन झाले, कुणाला जीव गमवावा लागला हे सगळं सांगत राहतात त्या पेशंटच्या समोरच. आणखी एका गोष्टीचं मला असंच आश्चर्य वाटतं बरं का, म्हणजे कुणीही म्हातारं मनुष्य दिसलं, स्त्री असो पुरुष असो, की लगेच लोक कोणीही काय विचारतात, कशा आहात आजी, तब्येत बरी आहे ना, काय आजोबा, तब्येत छान आहे ना तुमची. मला प्रश्न असा पडतो की ती व्यक्ती वृद्ध आहे म्हणून तिला पहिला प्रश्न तब्येतीचाच विचारला पाहिजे असं काही आहे का? हा म्हणजे हे नक्की आहे की वृद्धापकाळामुळे कदाचित काही आजार जडलेले असतीलही, पण जसं तुम्ही कोणीही व्यक्ती तुम्हाला भेटली की जी वृद्ध नाही त्या व्यक्तीला विचारता का तुम्ही की कसे आहात, तुमची तब्येत बरी आहे का? अजिबात विचारत नाही ना. आपण दुसऱ्या पद्धतीनं काहीतरी बोलण्याची सुरुवात करतो, त्याच पद्धतीनं ह्या वृद्धांशीही बोलण्याची सुरुवात आपण वेगळ्या पद्धतीनं करू शकतो ना. म्हणजे जर हे वृद्ध काही आजारानं ग्रस्त असतीलही तरी प्रत्येक वेळेस तुमची तब्येत कशी आहे, तुम्ही बरे आहात ना, आता काय म्हणते तब्येत, असं म्हणत वारंवार त्यांच्या वाईट तब्येतीची किंवा त्यांना खराब त्यांच्या खराब तब्येतीची किंवा त्यांना झालेल्या आजाराची त्यांना सतत जाणीव करून देत राहणं हा आपला उद्देश असतो का? अजिबात नाही. पण दुर्दैवानं कुठे काय बोलावं हे तर माहीत नसतंच, पण ऍटलिस्ट कुठे काय अजिबात बोलू नये हे सुद्धा अनेकांना माहीत नसतं. कदाचित हे लोक अशा पद्धतीने इमोशनली एज्युकेटेड नसतात म्हणून असे काहीतरी प्रश्न विचारतात, पण तरी तसे प्रश्न विचारल्यामुळे हे आजारी किंवा वृद्ध लोक मात्र स्वतःच्या मनात काहीतरी निगेटिव्ह विचार आणतात. अशा वेळी आपण हा विचार केला पाहिजे की असं जर कोणी आपल्या अवतीभोवती असेल आणि ते आपल्याला अशा रीतीने विचारत जरी असतील तरी सुद्धा त्यांच्या निगेटिव्हिटीचा इम्पॅक्ट आपल्यावर अजिबात होऊ द्यायचा नाही. ते उदाहरण तुम्हालाही माहीत असेल ना, कुठल्या तरी प्रसिद्ध व्यक्तीबद्दल आहे, मला आता आठवत नाहीये नेमकं कोणत्या व्यक्तीबद्दल आहे, पण त्यांची काहीतरी 75 चालू होती, 75 त्यांचा महोत्सव चालू होता आणि ही खूप प्रसिद्ध व्यक्ती होती. तिच्याशी बोलताना हा तरुण पत्रकार जो होता त्या तरुण पत्रकारानं त्या व्यक्तीकडे पाहून म्हटलं की वा, तुमची 75 खूप छान साजरी झाली आणि मी अपेक्षा करतो की तुमच्या 100 आपली पुन्हा भेट होईल. या पत्रकाराचा उद्देश काय होता, म्हणजे तुम्ही खरंच 100 जगणार आहात का, किंवा तुम्ही 100 जगावं जो काही त्याचा उद्देश असेल ते. पण ह्या गृहस्थानं अशा पद्धतीनं ते वाक्य घेतलं आणि लगेच ते म्हणाले की जेंटलमन, तुझी तब्येत तर मला अगदी छान ठीकठाक वाटते आहे, अजून 25 तू जगू शकणार नाहीस असं तुला का वाटतंय? म्हणजे मी स्वतः तर अजून 25 जगणार आहे, खूप चांगल्या पद्धतीनं जगणार आहे आणि 100 सुद्धा माझी खूप चांगल्या रीतीनं साजरी केली जाणार आहे याची खात्री यांना होती. म्हणून अशा पद्धतीनं कोणी निगेटिव्ह कमेंट्स आपल्याबद्दल करत असेल तर अशा रीतीनं आपण त्या कॉमेंट्सना टोलवून देणं सुद्धा शक्य करू शकतो. आणि हो, जाता जाता आणखी एक महत्वाची बाब मी सांगू इच्छिते, जी आपली म्हण आहे ना, पेराल तेच उगवते, त्या संदर्भानंच. म्हणूनच आपण किती चांगलं पेरू शकतो याचा विचार अवश्य केला पाहिजे बरं का. एक गरीब शेतकरी होता, त्यानं पाहिलं शेतामध्ये तो काम करत असतानाच की एक छोटासा मुलगा अशा रीतीने अडकलेला आहे की जर त्याची लवकर सुटका केली नाही तर कदाचित तो मृत्यूमुखी पडेल. आणि म्हणून ह्या गरीब मनुष्यानं त्या अडकलेल्या मुलाला बाहेर काढलं, त्याला मोकळं केलं. हा मुलगा घरी गेला. हा मुलगा अतिशय श्रीमंत व्यक्तीचा मुलगा होता आणि आपल्या मुलाचा जीव एका शेतकऱ्यानं वाचवलाय म्हटल्यानंतर ही व्यक्ती तेवढीच दिलदार सुद्धा होती. श्रीमंत व्यक्ती जी होती ती त्या व्यक्तीनं लगेच आपल्या मुलाला आपल्या भल्या महागड्या कार मध्ये बसवलं आणि त्याला विचारत विचारत त्या शेतकऱ्यापर्यंत तो पोहोचला. आणि शेतकऱ्याला हा मनुष्य, श्रीमंत मनुष्य म्हणाला की तुम्ही माझ्या लाडक्या लेकराचे प्राण वाचवलेले आहेत, तुम्हाला काय हवं ते सांगा, मी तुम्हाला काहीही देऊ शकतो, तुम्ही जे मागाल ते देऊ शकतो. हा गरीब शेतकरी खरंच अतिशय निस्वार्थी होता. त्यानं सांगितलं, तुमच्याकडून मला काही मिळावं म्हणून थोडंच या मुलाला मी वाचवलं, ते मला वाचवावं असं वाटलं म्हणून मी त्याला वाचवलं, मला तुमच्याकडून काहीही नको.
हा श्रीमंत मनुष्य इन्सिस्ट करत होता काहीतरी माग आणि हा गरीब मनुष्य मला काहीही नको या आपल्या मतावर ठाम होता. ही त्यांची चर्चा चालू असतानाच या श्रीमंत मनुष्याला दिसलं की याच्या घरात सुद्धा आपल्या मुलाच्याच वया इतका छोटासा मुलगा आहे आणि त्याने विचारलं हा तुझा मुलगा का. त्या गरीब मनुष्याने सांगितलं हो माझा मुलगा आहे आणि मग ह्या श्रीमंत मनुष्याने सांगितलं ठीक आहे आता तुला ह्या मुलाच्या शिक्षणाची काळजी करण्याची गरज नाही त्याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी मी उचलतो. आणि खरंच त्या श्रीमंत व्यक्तीनं या गरीब मुलाच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी स्वतः उचलली. त्या शिक्षणामुळेच गरीब शेतकऱ्याचा हा मुलगा पुढे मोठा संशोधक होऊ शकला आणि बघा केवढा योगायोग असतो तो. या मुलानं बरेच शोध लावले आणि एकदा पुन्हा असं झालं की त्या श्रीमंताचा मुलगा असा आजारी पडला की या आजारातून आता त्याची सुटका होऊच शकत नाही असं वाटत होतं आणि त्याच वेळी या संशोधकानं बनवलेली लस त्याच्या उपयोगाची ठरली आणि त्या तरुणाचे जो ज्याला त्या गरीब शेतकऱ्यानं छोटा असताना वाचवलेलं होतं त्या तरुणाचे प्राण वाचले. का? कारण हा महान संशोधक म्हणजे अलेक्झांडर फ्लेमिंग. त्यांनी पेनिसिलिनचा शोध लावला हे आपण सगळे जाणतोच. याच पेनिसिलिनमुळे त्या श्रीमंत माणसाच्या तरुण मुलाचा जीव पुन्हा एकदा वाचवता आला. म्हणूनच तर मी म्हटलं पेरा तेच उगवते. गरीब शेतकऱ्यानं श्रीमंताच्या मुलाला वाचवलं म्हणून त्या श्रीमंतानं या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला शिकवलं. त्याचं शिक्षण पुन्हा एकदा या श्रीमंताच्या मुलाच्या जीव वाचवण्यासाठी उपयोगाचं ठरलं. पेराल ते असं उगवत असतं. म्हणून आपण खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला जे पेरता येईल तेच पेरूया. समाजामध्ये असे सकारात्मक विचार निर्माण करूया की जेणेकरून अपंग व्यक्तींना सुद्धा आपल्या अपंगत्वाबद्दल काहीही वाटणार नाही. त्या अपंगत्वासहित त्यांना अतिशय सन्मानानं जगता येईल. आपण सगळ्या सकारात्मक गोष्टीच पेरू अशी अपेक्षा करते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.